कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने आयोजित पत्र परिषद में संवाद साधते हुए कहा कि कांग्रेस पार्टी का 138वां स्थापना दिवस मना रहे हैं। इस स्थापना दिवस पर नागपुर में महारैली का आयोजन किया गया है। केंद्र सरकार के विरोध में नागपुर की धरती पर शंखनाद होगा, इसलिए होने वाली सभा का अलग महत्व होगा। कांग्रेस पक्षाचा 138वां स्थापना दिवस आम्ही साजरा करतोय आणि आम्ही सगळे महाराष्ट्राचे सगळे काँग्रेस कार्यकर्ते आनंदित आहोत। कारण की आम्हालाही एक संधी यानिमित्तानं आमचे हायकमांड मल्लिकार्जुन खरगेजी, सोनियाजी, राहुलजी आणि प्रियंकाजी आणि AICCने आम्हाला ही संधी दिली। त्याच्यामुळे एक मोठी रॅली नागपूरमध्ये आम्ही करायचा निर्णय केला आणि त्याची तयारी जोरात चाललेली आहे। हे भारताचं मध्यवर्ती भाग, त्यामुळे या ठिकाणातून जो संदेश पूर्ण देशात जाणार आहे तो एक फार महत्त्वाचा राहणार आहे। आपल्याला लक्षात असेल की 1920 या काळामध्ये इंग्रजाच्या विरोधात असहकार आंदोलन इथूनच पुकारला गेलेला होता। जे सरकार देशावर या भारत मातेवर अन्याय करते त्या सरकारच्या विरोधातला एल्गार याच नागपूरच्या पवित्र भूमीतून केला गेलेला होता। आज देशामध्ये सुद्धा असंच अन्याय करणारं सरकार, देशाला लुटणारं सरकार, देशाच्या जनतेला कर्जात डुबवणारं सरकार जे केंद्रामध्ये बसलेलं आहे, त्या सरकारच्या विरोधातलं एक शंखनाद नागपूरच्या या भूमीमधून होणार आहे आणि त्याच्यामुळे या सभेला आगळं वेगळं महत्त्व आपल्याला पाहायला मिळणार। बिलकुल, आता त्यांनी झाला जी एक अनुभवी व्यक्तिमत्व आहे, त्यांनी NUCI असेल, युवक काँग्रेस असेल, अनेक वर्ष केरळमध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून, विरोधी पक्ष नेता म्हणून, मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। एक संघटनेतला अनुभव असलेला व्यक्तिमत्व, असं एक व्यक्तिमत्व चन्नीथलांजीच्या रूपानं आम्हाला मिळालेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संघटनेला ताकद मिळेल आणि काँग्रेस पक्षाला बळकटी प्राप्त होईल।